डॉक्टर सुजय विखे पाटीलांनी अजित पवारांच्या कानात काहीतरी सांगितले त्यांनी चार वेळा हात जोडले खासदार डॉक्टर विखेंवर भाजपाच्या जिल्ह्यातील काही नेते संशयाच्या नजरेतून पाहत आहेत कोपरगाव येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे कोपरगावला आले होते या कार्यक्रमात भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील ही उपस्थित होते या कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे पाटलांनी अजित पवारांच्या कानात काहीतरी सांगितले त्यावेळी अजित पवारांनी चार वेळा हात जोडले नुकतेच डॉक्टर सुजय विखे यांनी पक्षाने आमच्यावर अन्याय केला की आम्ही पक्ष बदलतो असे वक्तव्य नुकतेच केले होते त्यामुळेच की काय उपमुख्यमंत्री पवार यांनी डॉक्टर विखे यांना चार वेळा हात जोडले की काय अशी जिल्ह्यात उलटसुलट राजकीय चर्चा रंगली आहे विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे भाषण सुरू असताना काही जण अजित पवारांशी चर्चा करत होते त्यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील त्यांच्या मागेच बसले होते ते खुर्चीतून उठले आणि अजित पवारांच्या कानाजवळ जाऊन काहीतरी विनंती करत होते त्याला अजित पवारांनी सकारात्मक मान हलविली तसेच चार वेळा हात जोडून काहीतरी समजावून सांगत होते यावर उपस्थित नागरिकांकडून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत पवार विखे वादाला तरुणाई मैत्रीत बदलू पाहते पवार व विखे कुटुंबातील वाद हा सुमारे तीस वर्षापासून आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीच्या वेळीही हा वाद दिसून आला होता खासदार विखे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे लोकसभेत आरोप प्रत्यारोप झाले होते असे असतानाही वाद हा वाद आता निवळताना दिसत आहे अजित पवार यांनी आज भाषणातून अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांची नावे घेताना दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं नाव घेतलं होतं काही दिवसांपूर्वी पार्थ पवार व सुजय विखे पाटील यांनी एकत्रित प्रवास केला होता ते फोटो सुजय विखे पाटीलांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते त्यामुळे आता पवार विखे वादाची धार बोथट होऊ लागल्याची चर्चा सुरू झाली आहे कोपरगाव येथील कार्यक्रम झाल्यावर शिर्डीला निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य आमदार आशुतोष काळे यांनी केले या सारथ्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत खासदार डॉक्टर सुजय विखे नेमके उपमुख्यमंत्री पवार यांच्या कानात काय बोलले उपमुख्यमंत्री पवार यांनी विखेंच्या बोलण्यावर चार वेळा हात का जोडले जिल्ह्यातील भाजपाच्या काही नेत्यांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा सुरू केली आहे मध्यंतरी खासदार डॉक्टर विखे यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचे नेते डॉक्टर विखे यांच्याकडे संशयाच्या नजरेतून पाहत आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे अहमदनगर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा